विद्यार्थी मित्र हो, आज आपण तत्त्वज्ञानाच्या भूगोल पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक तिसरे प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली हे पाहणार आहोत. आता बघा, याच्यापूर्वी आपण या प्रकरणाचे दोन भाग पाहिले. यामध्ये भारताचे असणारे प्राकृतिक विभाग या ठिकाणी आपण पाहिले. मग यामध्ये बघा, भारताचा प्राकृतिक नकाशा आहे, त्याचबरोबर ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा आहे. मग या प्राकृतिक नकाशामध्ये भारतातील किंवा ब्राझीलमधील वाहणाऱ्या नद्या, डोंगर, दऱ्या, टेकड्या, उंच असणारे पर्वत आणि शिखरे, तर यांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. याच्या अगोदर आपण या ठिकाणी भारताचे प्राकृतिक विभाग पाहिले. आता आज आपल्याला हिमालय ब्राझीलचे जे प्राकृतिक विभाग आहे तर हे या ठिकाणी पाहायचे आहेत. आता बघा, याच्यापूर्वी आपण या ठिकाणी ब्राझीलचा जो प्राकृतिक विभाग पाहिला आहे, उच्चभूमी, हा यापूर्वी पाहिलेला आहेच. आता आज आपल्याला अजस्त्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह, तर यांची या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. बघा आता, तर उच्चभूमीमध्ये आपण या ठिकाणी पूर्वी पाहिलं गियाना भूमी, त्याच्या पूर्वेकडील भाग, पश्चिमेकडील भाग, त्यानंतर ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी, त्या ठिकाणी असणारे ढाल क्षेत्र, या सर्व घटकाची माहिती बघितली. आणि मग याच ब्राझीलमध्ये असणारे पिको दी नेब्लिना हे सर्वात उंच शिखर, की ज्याची उंची 3014 चौरस मीटर एवढी आहे, मीटर एवढी आहे, तर ही आपण आजपर्यंत पाहिली आहे. आता आज आपल्याला या ठिकाणी पुढचा घटक पाहिला, तो म्हणजे बघा इथं अजस्त्र कडा, हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता बघा, अजस्त्र कडामध्ये बघा, हा जो प्राकृतिक भाग आहे, हा प्राकृतिक भाग क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी तेथील उताराचे स्वरूप व त्याचा हवामानाचा होणारा परिणाम यामुळे तो स्वतंत्र विभाग मानलेला आहे. उच्चभूमीची जी काही पूर्वेकडील बाजू आहे ही या कड्यामुळे अंकित होते. या भागात उच्चभूमीची उंची 790 इतकी आहे. बघा, अजस्र कड्यामध्ये उच्चभूमीची जी उंची आहे ती 790 मीटर एवढी या ठिकाणी याची उंची आहे. तर यानंतर बघा, आपल्याला बघायचं आहे पुढं, तर काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होती. साओ पावलो ते पोर्तो अलेग्रेच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारामध्ये संपते. अजस्त्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे हे अडवले जातात. बघा, या ठिकाणी कडायचा अर्थ उंच अशा प्रकारचा पर्वत आहे बघा. आणि मग हा जो अजस्त्र कडा आहे, तर याच्यामुळे आग्नेय व्यापारी वारे, बघा हा व्यापारी वारे हा एक वाऱ्याचा प्रकार आहे. कोणता? व्यापारी वारे. तर या आग्नेय व्यापारी वारे या अजस्त्र कड्यामुळे अडवले जातात. आणि मग त्यामुळे अजस्त्र कड्याच्या पलीकडे जो वात विनमुख प्रदेश आहे, पर्जन्यछायाचा प्रदेश. आता पर्जन्यछायाचा प्रदेश म्हणजे काय बघा, तर ज्या भागात पाऊस अत्यल्प आहे, कमी आहे, याला म्हणायचं पर्जन्यछायेचा प्रदेश. आणि मग असा भाग या ठिकाणी तयार झालेला आहे. या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचं वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन अशा प्रकारात केले जाते. आता बघा, आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, तो म्हणजे किनारी प्रदेश. आता बघा, किनारी प्रदेश हा काय आहे? ब्राझीलचा प्राकृतिक भाग आहे किंवा घटक आहे. पहिला आपण या ठिकाणी उच्चभूमी बघितला, दुसरा आहे अजस्त्र कडा, तिसरा आहे या ठिकाणी किनारी प्रदेश. आता बघा, किनारी प्रदेशाची आपल्याला माहिती या ठिकाणी बघायची आहे. आता ब्राझीलचा सुमारे 7400 बघा, या ब्राझीलचा 7400 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा बांधलेला आहे. ब्राझीलला 7400 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. या किनाऱ्याचे उत्तर आणि पूर्व असे दोन विभाग केलेले आहेत. उत्तरेकडील अमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडे तो नॉर्वेपर्यंतचा जो किनारा आहे, तर या किनाऱ्यास उत्तर अटलांटिकचा किनारा असे म्हणता येईल. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा असे म्हणता येईल.
उत्तर किनाऱ्यावर अमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात. बघा या भागात अमेझॉन नावाची प्रसिद्ध नदी आहे, तर या उत्तरेच्या किनाऱ्याला ही अमेझॉन नदी येऊन मिळते आणि हा किनारा याच्यामुळे सखल बनलेला आहे. या किनाऱ्यावर मोरांजा बेट, मोरांजा उपसागर व साओ मार्कोस उपसागर आहे. मोरांजा हे मोठे किनारी बेट आहे. ते अमेझॉन आणि टॉकिंटस नद्यांच्या मुखादरम्यान या ठिकाणी पसरलेलं आहे. आता याच्या पुढचा भाग बघा. आता पूर्वेकडील जो काही किनारा आहे, या पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन म्हणजेगा आपणाऱ्या या भारतातील आणि ब्राझीलमधील ज्या काही जलप्रणाली म्हणजे नदी आहेत याची माहिती आपल्याला इथं बघायची आहे. याचबरोबर पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागराला मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पुळणी आणि तटीय वालुकागिरी, आता वालुकागिरी याचा अर्थ या ठिकाणी वाळूच्या टेकड्यापासून निर्माण झालेले पर्वत. बघा वालुकागिरी, वालुकागिरी म्हणजे वाळूच्या टेकड्यापासून तयार झालेले पर्वत आहे, तर वालुकागिरी आहे. आता मग या वालुकागिरी ठिकठिकाणी दिसतात. काही भागात या किनाऱ्याचे रक्षण प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे झालेलं आहे. आता बघा, तुम्हाला अजून काही गोष्टी यातल्या माहीत आहेत का? बघा, तर प्राइया डू कॅसिनो किंवा कॅसिनो बीच ब्राझीलमधील अति दक्षिणेकडे असलेले एक प्रकारचं पुळण आहे आणि ही जगातील सर्वात लांब पुळण अशा प्रकारची मानली जाते. हा सलग वालुकामय किनारा असून त्याची लांबी 200 किलोमीटर पेक्षा काय आहे, तर जास्त आहे. आता पुढचा आपल्याला भाग बघायचा आहे, तो म्हणजे मैदानी प्रदेश. ब्राझीलमधील मैदानी प्रदेश दोन विभागात दिसून येतो. उत्तरेकडील अमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराग्वे नद्याचा भाग. अमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण अशा प्रकारच्या मैदानाचा भाग आहे. अमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण मैदानी भाग तर आहेच, परंतु अमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण जो उतार आहे हा उतार कुठं आहे, पूर्वेकडे आहे. अमेझॉन खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद 1300 किलोमीटर असून दोन उच्चभूमी येथे खूप जवळ येतात. तेथे ही रुंदी 240 किलोमीटर इतकी कमी होते. जसजशी अमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाची रुंदी वाढत जाते. या हा मैदानी भाग पूर्णपणे वनाने व्यापलेला आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनलेला आहे. अमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्ण कटिबंधीय अशा प्रकारची वर्षा वने आहेत. आता बघा, ब्राझीलमधील दुसरा जो मैदानी भाग आहे, हा मैदानी भाग म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडील पॅराग्वे, पॅराना या नद्यांच्या उगमाकडील भाग आहे. पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे, तर पॅराना नदीचा उतार हा नैऋत्येकडे आहे. पॅरॉनल हा जगातील उष्ण कटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात पसरलेला आहे. पॅरॉनल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझीलमधील माटो ग्रासो दोसूल राज्यामध्ये आहे. पॅरॉनलचा विस्तार ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशामध्येही या ठिकाणी आहे. आता बघा, याच्या पुढचा या ठिकाणी भाग आहे, तो म्हणजे द्वीप समूह. आता मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशामध्ये काही बेटांचा समावेश होतो. याचे वर्गीकरण किनारी बेट आणि सागरी बेट असे केले जाते. बहुतेक किनारी बेटे ही संचयनातून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीपासून 300 किलोमीटरपेक्षा दूर अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात आणि मग ही बेटे बहुतेक खडकाळ असून तो जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहेत आणि दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील जी बेटे आहेत ही बेटे प्रवाळ बेटे असून त्यांना कंकण द्वीप अशा प्रकारचं नाव आहे. तर बघा, या ठिकाणी हा जो ब्राझीलचा असणारा भाग आहे प्राकृतिक, तर यामध्ये आपण अजस्त्र कडा
किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीप समुद्र अशा प्रकारचे या ठिकाणी भाग पाहिले। आता याच्यानंतरचा जो उर्वरित भाग आहे हा भाग आपण या ठिकाणी पुढील तासाला पाहणार आहोत।